नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी आर टी लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चर्सला आपण महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी माहिती बघत होतो. त्याच्या अगोदर आपण दर रविवारी जी क्वेश्चन बँक बघत होतो 10 प्रश्नांची, जे प्रश्न विविध प्रकारच्या परीक्षांच्यामध्ये वारंवार सतत विचारले गेलेले आहेत, त्या प्रश्नांच्याविषयी आपण माहिती बघितलेली होती. आता अशाच प्रकारचे क्वेश्चन बँक आपल्याला आजच्या या लेक्चरला बघायचे आहे. तो क्वेश्चन बँकचा पार्ट 9 हा आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर पाठीमागे आपण बघितलेल्या 8 क्वेश्चन बँकची लिंक खाली दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते सर्व व्हिडिओ बघू शकता. त्याच्या माध्यमातून तुम्हाला विविध प्रश्नांची ओळख होईल, त्याचबरोबर त्या प्रश्नांची उत्तरे कशाप्रकारे असतात आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून जे दिलेले सोल्युशन आहे त्याच्या माध्यमातून इतर काही जे प्रश्न विचारले जातील त्यांचेही तुम्हाला उत्तरं येतील. म्हणून या ठिकाणी हा जो भाग 9 आहे, पार्ट 9 आहे, त्या पार्ट 9 मधून तुम्हाला विविध परीक्षांच्यामध्ये भूगोलाचे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची माहिती मिळेल. आजच्या या लेक्चरला आपण अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या परीक्षेमध्ये, म्हणजे राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा 2020 साली झालेली होती, त्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेतील 2020 साली झालेल्या परीक्षांमधील जो पेपर क्रमांक 1 होता, त्या पेपर क्रमांक 1 मधील जे काही महत्त्वाचे भूगोलाचे प्रश्न विचारले गेलेले होते त्या प्रश्नांच्या विषयी आता आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. आता याच्यामधील जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न 2000 राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला 2020 मध्ये विचारला गेलेला होता. तो पहिला प्रश्न आहे, .. या दगडी कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सर्वाधिक आढळते. याच्यासाठी 4 ऑप्शन होते, 1 अँथ्रोसाइट, 2 ब्युट्युमिनस, 3 लिग्नाइट, 4 पीट. आणि याचं इंग्लिशमध्ये भाषांतर दिलेलं आहे, दी हायेस्ट प्रपोर्शन ऑफ दी कार्बन इज फाउंड इन कोल. आता आपण जर बघितलं तर दगडी कोळसा जो आहे, दगडी कोळसा विद्युत निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जातो, त्याचबरोबर विविध उद्योगधंद्यांच्यामध्ये वापरला जातो. या दगडी कोळशाचं काही उपप्रकार पडतात, हे 4 उपप्रकार दिलेले आहेत, अँथ्रोसाइट, ब्लिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट. त्याचबरोबर एक लास्टचा असतो, तोही कॅनन नावाचा असतो. असे 4 प्रकार दिलेले आहेत. या प्रत्येक कोळशाच्या प्रकारांमध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे, या कार्बनच्या प्रमाणावरून याचे प्रकार ठरवले गेलेले आहेत. म्हणजे सर्वात उच्च प्रतीचा, कमी प्रतीचा, त्याच्यापेक्षा कमी प्रतीचा, सर्वात खालच्या दर्जाचा. म्हणून याच्यामध्ये असणाऱ्या कार्बनच्या, आता इथं प्रश्न जो विचारला गेलेला आहे तो सर्वात जास्त कार्बनचं प्रमाण असणारा जो महत्त्वाचा प्रकार आहे तो कोणता, तर याचं अचूक उत्तर आहे अँथ्रोसाइट. आता अँथ्रोसाइट जो आहे तो अँथ्रोसाइट याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण सर्वात जास्त असतं. आता या ठिकाणी आपण त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही ते बघू शकता. आता जर आपण बघितलं तर इथं दिलेलं आहे बघा, दी हायेस्ट रँक ऑफ दी कोल इज दी हार्ड ब्रिटल अँड दी ब्लॅक कोल, ऑफ्टन रेफर्ड टू दी हार्ड कोल. आता इथे जर आपण बघितलं तर हायेस्ट पर्सेंटेज ऑफ दी फिक्स कार्बन अँड लो पर्सेंटेज ऑफ दी व्हायलेंट मॅटर. आता बाकीचे जे घटक आहेत ते याच्यात कमी असतात आणि हायेस्ट पर्सेंटेज कार्बनचं असतं. त्याच्यामुळे या आपण जर बघितलं उच्च प्रतीचं जर आपण कार्बनचं प्रमाण असलेलं जर कोळशाचा प्रकार बघितला तर अँथ्रोसाइट हा आहे. बाकीचे जर आपण बघितले तर त्या सर्व प्रकारांच्यामध्ये थोडं थोडं कमी होत जातं. आणि सर्वात कमी असणारा जो प्रकार आहे तो म्हणजे कॅनन आहे. तो कॅनन हा जो प्रकार आहे तो कॅनन प्रकार म्हणजे आपण जे रस्त्याचं बांधकाम असतं त्या रस्त्याच्या बांधकामामध्ये जो डांबर वापरतो त्या डांबर ज्याच्यापासून तयार केला जातो तो कॅनन हा प्रकार आहे. म्हणजे अशा प्रकारचे हा पहिला प्रश्न आहे. म्हणून याचं अचूक उत्तर अँथ्रोसाइट आहे. दी हायेस्ट प्रपोर्शन ऑफ कार्बन इज फाउंड इन कोल अँथ्रोसाइट, किंवा अँथ्रोसाइट या दगडी कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सर्वाधिक असते. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसा दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे बघा, नदीच्या पहिल्या टप्प्यात तीव्र उतारावरून वाहत असताना कोणत्या प्रकारच्या भूरूपांची निर्मिती करते. नदी पहिल्या टप्प्यात तीव्र उतारावरून वाहत असताना कोणत्या भूरूपांची निर्मिती करते. 4 पर्याय, कुंभकर्ता, पूरतट, जलोढ शंकू, नालाकृती सरोवर. आणि इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन आहे बघा, विच लँडफॉर्म इज क्रिएटेड बाय द रिव्हर्स वेन इज फ्लो फ्रॉम द स्टेप स्लो इन द फर्स्ट स्टेज. आता जर आपण बघितलं तर नदीच्या प्रामुख्याने 3 अवस्था असतात. याच्या अगोदर आपण नदीच्या खनन वहन आणि संचयन कार्यामुळे तयार होणारी भूरूप बघितलेली आहेत. ज्यावेळेला डोंगर उतारावरून नदी वाहते त्यावेळेला नदीच्या पाण्याचा वेग जास्त असतो आणि तो नदीचा पहिला टप्पा असतो. तर आपल्याला इथे काय विचारलं आहे बघा, नदीच्या
पहिल्या टप्प्यात तीव्र उतारावर वाहत असताना कोणत्या प्रकारची भूरूपांची निर्मिती होते? नदी ज्या वेळेला तीव्र उतारावरून वाहते त्यावेळेला तीव्र उतारावरून वाहत असताना त्या पाण्याला वेग जास्त असतो, त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये डोंगर उतारावरून वाहत असताना त्याच्या मार्गामध्ये येणारे दगड गोटे त्याचबरोबर झाडाच्या फांद्या या सगळ्यांच्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या तळभागाची खनन प्रक्रिया जास्त होते आणि अशा प्रकारची खनन प्रक्रिया होत असताना विविध प्रकारची भूरूपं तयार होतात. याच्यामध्ये असणारी प्रामुख्याने आपण बघतो की पहिलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे यू आकाराची दरी आहे, व्ही आकाराची दरी आहे, घळई आहे, धावत्या आहेत, धबधबे आहेत, अशा प्रकारचे विविध प्रकारची भूरूपं तयार होतात. त्याच्यातीलच सगळ्यात महत्त्वाचं जर आपण एक भूरूप बघितलं तर ते भूरूप या ठिकाणी कुंभगर्ता हे आहे. ते कुंभगर्ता हे अशाच प्रकारचं भूरूप तयार होतं ज्यावेळेला नदी या ठिकाणी वाहते, त्यावेळेला नदी वाहत असताना ज्यावेळेला पाणी खडकाचे दोन जोड असतात मृदू आणि कठीण खडकाचा, या दोन जोडांच्यामध्ये ज्यावेळेला एखादा दगड किंवा इतर विविध पदार्थ अडकतात आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर गोलगोल फिरत जातात आणि गोलगोल फिरत जाऊन त्या ठिकाणी त्याचं खनन होतं. खनन झाल्यानंतर तिथं एक खळग्यासारखा भाग तयार होतो, त्याला आपण कुंभकर्ता किंवा रांजण खळगे असंही म्हणतो. म्हणून हे नदी तीव्र उतारावरून वाहत असताना प्रामुख्याने अशा प्रकारची भूरूपं करते. आता या ठिकाणी उरलेले जे तीन ऑप्शन आहेत ते तीन ऑप्शन याच्याशी संबंधित नाही, कारण पूर्त टापून बघितलं तर संचयन कार्यामुळे तयार होतो. नालाकृती सरोवर संचयन कार्यामुळे तयार होतो, जलोढ शंकूसुद्धा याच्यामुळेच तयार होतो. म्हणून याचं अचूक उत्तर कुंभकर्ता हे आहे. म्हणून नदी तिच्या पहिल्या टप्प्यात तीव्र उतारून वाहत असताना कुंभकर्तांची निर्मिती करते. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे, रांजण खळग्यासाठी प्रसिद्ध असणारं निगोज हे ठिकाण महाराष्ट्रातील टिंबटिंब या तालुक्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यात आहे? निगोज इज फेमस प्लेस ऑफ द पॉट होल्स इज डॉटेड तालुका ऑफ महाराष्ट्र. आता या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहेत, एक आहे शिरूर, दोन संगमनेर, तीन पारनेर आणि चार जुन्नर. आता रांजण खळग्यासाठी प्रसिद्ध असणारं निगोज हे जे ठिकाण आहे ते निगोज हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणचे असणारे जे रांजण खळगे जे आहेत ते रांजण खळगे अत्यंत प्रसिद्ध आहेत, कारण त्या ठिकाणी असणारी मृदू आणि कठीण खडकांची रचना जी वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यामुळे त्या ठिकाणी रांजण खळगे त्या ठिकाणचे प्रसिद्ध आहेत. म्हणून याचं अचूक उत्तर पारनेर हे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे चार नंबरचा, तो म्हणजे खनिज संपत्तीशी संबंधित आहे. आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारची खनिजे सापडतात. ही खनिजे आपण बघितले की कोकणापासून ते कोकणच्या किनारपट्टीपासून ते महाराष्ट्र पठार, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पूर्वेकडचा भाग म्हणजे विदर्भाचा भाग, नागपूर वगैरे ते भाग आहेत, या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात खनिजांचे साठे असलेले पाहायला मिळतात. आता आपण जर बघितलं तर आपल्याकडे विविध प्रकारचे खनिजे सापडतात, याच्यातीलच एक महत्त्वाचं खनिज बॉक्साईट याच्याशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी आहे. आता प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणत्या मुंबई उपनगरांमध्ये बॉक्साईडचे साठे आढळतात? आपण जर बघितलं तर मुंबई हे आपल्याकडे जी 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यांच्यामध्ये मुंबई नगर, मुंबई उपनगर हे दोन प्रमुख जिल्हे आहेत. मुंबई नगर जर बघितलं तर त्याच्या बाजूला असणारे एक महत्त्वाचं खनिज ते म्हणजे नैसर्गिक वायू आणि खनिज तेल बॉम्बे हाय या ठिकाणी सापडणार. आता मुंबई उपनगर जी आहेत त्या मुंबई उपनगर म्हणजे मुंबईची मेन सिटी सोडून जे बाकीची उपनगर आहे त्या उपनगरांच्यामध्येही काही ठिकाणी बॉक्साईडचे साठे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी आहे, देशाची उपराजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईमध्ये सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असणारा मोठ्या प्रमाणात वर्ग राहतो, मुंबईचं उत्पन्नही देशात सर्वात जास्त आहे. अशा मुंबईमध्ये विविध प्रकारची खनिजेही आढळतात, याच्यातील असणारं मुंबईच्या उपनगरांमध्ये बॉक्साईडचे साठे असलेले पाहायला मिळतात. आता या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहेत, ए आहे पहिला जो आहे तो म्हणजे दिंडोशी मुलुंड वर्सोवा, दुसरा विक्रोळी चेंबूर अणुशक्तीनगर, तिसरा घाटकोपर चांदिवली कुर्ला, चौथा बोरिवली जोगेश्वरी गोरेगाव. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला अचूक उत्तर दिलेलं आहे तो म्हणजे बोरिवली जोगेश्वरी आणि गोरेगाव हे याचं अचूक उत्तर आहे. बोरिवली जोगेश्वरी आणि गोरेगाव या ठिकाणी बॉक्साईडची या मुंबईच्या उपनगरांमध्ये बॉक्साईडचे साठे सर्वात जास्त प्रमाणात आढळत असलेले पाहायला मिळतात. इन विच ऑफ द फॉलोइंग मुंबई सबर्बन बॉक्साईड डिपॉझिट्स ऑफ आता या ठिकाणी याचं राईट आन्सर जे आहे ते 4 नंबरचं आहे, बोरिवली जोगेश्वरी अँड गोरेगाव. म्हणून बोरिवली जोगेश्वरी आणि गोरेगाव या उपनगरांच्यामध्ये बॉक्साईडचे साठे सर्वात जास्त प्रमाणात आढळत असलेले आपल्याला पाहायला मिळतात.
त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा, उच्च प्रतीचे पोलाद निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? आता आपण बघतो की पोलादाची निर्मिती आहे ती पोलादाची निर्मिती किंवा लोहपोलादाचे कारखाने, याच्यामध्ये पोलाद तयार करायचं असेल तर विविध धातू किंवा विविध गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करावा लागतो. आता या ठिकाणचा जो प्रश्न आहे तो त्याच्याशी संबंधित आहे. उच्च प्रतीचे पोलाद निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरतात? 4 ऑप्शन दिलेले आहेत. 1 आहे तांबे, 2 आहे चुनखडी, 3 आहे मॅंगनीज आणि 4 आहे तो म्हणजे बॉक्साईट. आता हाच प्रश्न इंग्रजीमध्ये दिलेला आहे. विच ऑफ दी फॉलोइंग मिनरल इज यूज इन प्रोडक्शन ऑफ हाय क्वालिटी स्टील? हाय क्वालिटी स्टीलचं उत्पादन करण्यासाठी कोणत्या प्रकारचे मिनरल वापरले जातं? 1 कॉपर, 2 लाइमस्टोन, 3 मॅंगनीज आणि 4 बॉक्साईट. आता याचं राईट आन्सर जर आपण बघितलं तर ते 3 नंबरचं आहे. मॅंगनीज हे जे खनिज आहे ते मॅंगनीज हे खनिज सर्व लोह उच्च प्रतीच्या लोह पोलाद निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात लोहपोलाद कारखान्यांच्यामध्ये वापरलं जातं. आता आपण जर बघितलं तर तांबे विद्युत निर्मितीसाठी वापरलं जातं, चुनखडी इतर विविध प्रकारच्या घटकांच्यासाठी वापरलं जातं, बॉक्साईडचा वापर ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो, म्हणून याच्यातील उरला एक पर्याय मॅंगनीज. मॅंगनीजचा वापर आपण लोहपोलाद निर्मितीसाठी करतो, म्हणून उच्च प्रतीचे पोलाद निर्मिती करण्यासाठी मॅंगनीज हा धातू वापरला जातो, हे याचं अचूक उत्तर आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजे जे भूगोल तत्त्वज्ञ होऊन गेले तर भूगोल तत्त्वज्ञांच्या संबंधित असणारा प्रश्न आहे. तो प्रश्न काय बघा, इसवी सन 1911 लिहिलेल्या भौगोलिक पर्यावरणावरील प्रभाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 4 पर्याय दिलेले. 1 फ्रेडरिक रॅडसेल, इल्सवर्थ हंटिंग्टन, अलेक्झांडर ऑनबोल्ट, इलेन चर्चिल सॅम्पल. आता इथे जर आपण बघितलं तर हाच प्रश्न इंग्रजीमध्ये दिलेला आहे. हू इज द रायटर ऑफ ए बुक ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट रिटन इन 1911? 4 पर्याय आहेत. फ्रेडरिक रॅडसेल, एल्बर्ट हंटिंग्टन, एलन चर्चिल सॅम्पेल, अलेक्झांडर हॉनबोल्ट. आता यात आपण जर बघितलं तर भौगोलिक पर्यावरणावरील प्रभाव हे जे पुस्तक आहे ते पुस्तक एलन चर्चिल सॅम्पल यांनी लिहिलेलं आहे. एलन चर्चिल सॅम्पल ह्या अमेरिकेतील एक महत्त्वाच्या भौगोलिक तज्ज्ञ होत्या की ज्या सर्वप्रथम महिला म्हणून त्या देशातील भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या म्हणून चर्चेत राहिल्या आणि त्यांनी सर्वात जास्त भूगोल विषयावरील संशोधन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून एलन चर्चिल सॅम्पल यांनी लिहिलेलं हे भौगोलिक पर्यावरणावरील प्रभाव हे पुस्तक आहे आणि ते त्याचे लेखक आहेत. 7वा प्रश्न आहे. आता हा ॲग्रिकल्चर जॉग्रफीशी संबंधित आहे. आता बघा, आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून आपण बघितलं की प्राकृतिक भूगोल होता, प्राकृतिक भूगोलानंतर आपण बघितलं की राजकीय भूगोल आला, त्यानंतर आर्थिक भूगोल आला, आर्थिक भूगोलानंतर आता कृषी भूगोल आला. म्हणजे हे ज्या मुख्य परीक्षा होती त्या मुख्य परीक्षेमध्ये भूगोलाच्या विविध शाखांशी संबंधित प्रश्न हे विचारले जातात आणि हे प्रश्न अत्यंत खोलातले असतात, त्यामुळे आपल्याला त्या विषयाचा अत्यंत सखोल अभ्यास असणं गरजेचं आहे. आता कृषी विभागाशी संबंधित किंवा ॲग्रिकल्चर जॉग्रफीशी संबंधित असणारा प्रश्न आहे. काय प्रश्न बघा, 7 नंबरचा प्रश्न आहे. तरुण, उज्ज्वल, सागर आणि मयूर या महाराष्ट्रातील टिंबटिंबच्या जाती आहेत. आता 4 पर्याय दिलेले, कांदा, वांगी, मिरची आणि काकडी. आता ही 4 पिकं आहेत. 4 पिकं नगदी पिकं किंवा व्यापारी पिकं म्हणू शकतो आपण. आता 4 पिकांच्यामधील हे तरुण, उज्ज्वल, सागर आणि मयूर या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? आता जर आपण बघितलं तर प्रत्येक पिकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतात, त्यानुसार त्याचं उत्पादन ठरलेलं असतं. आता या ठिकाणी आपण बघितलं तर ह्या ज्या तरुण, उज्ज्वल, सागर आणि मयूर ह्या ज्या जाती आहेत ह्या वांगी या पिकाच्या आहेत, म्हणून याचं अचूक उत्तर जे आहे ते 2 नंबरचं असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे आपण बघितलं की जिओमॉर्फोलॉजीशी संबंधित आहे, भूगर्भशास्त्राशी. पृथ्वीच्या अंतरंगातील 8 नंबरचा प्रश्न आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील गावा थर हा प्रामुख्याने टिंबटिंब व टिंबटिंब या धातूपासून बनलेला आहे. आता जर आपण बघितलं तर पृथ्वीचा अंतरंग कसं आहे, पृथ्वीचे अंतरंग याच्याशी संबंधित आपण एक वेगळा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी चॅनेलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तो त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही पृथ्वीचा अंतरंग कसा आहे त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी तुम्ही बघू शकता. आता आपण जर बघितलं तर आपण ज्या पृथ्वीच्या गोलावरती राहतो, ज्या ग्रहावर
ज्या ग्रहावरती राहतो त्या पृथ्वी या ग्रहावरती त्या ग्रहावरती राहतो त्या ग्रहाचा वरून आतपर्यंतचा जर भाग बघितला तर विविध प्रकारचे थर आणि विविध प्रकारच्या गोष्टींच्यापासून तो तयार झालेला आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील गाभा थर हा प्रामुख्याने टिंबटिंब या टिंबटिंब धातूपासून बनलेला आहे. आपण जर बघितले तर सियाल सायमा आहे, निकेल फेरस आहे, त्याचबरोबर निकेल लोह आहे, असे पृथ्वीचे बहिर्गाभा, भूकवच, अंतर्गाभा, बहिर्गाभा आणि गाभा असे विविध त्याचे घटक असलेले पाहायला मिळतात. आता याचं जर अचूक उत्तर बघितलं तर पृथ्वीचा अंतरंगातील गाभा हा निकेल आणि लोह या घटकांच्यापासून बनलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तो अंतर्गाभाचं तप्त आहे आणि लोहासारखा असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या पृथ्वीचा अंतरंग तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून याचं अचूक उत्तर 3 आहे, निकेल व लोह हे पृथ्वीच्या अंतरंगातील प्रमुख धातू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा, तो बघा काय आहे, खालीलपैकी कोणती सागर किनाऱ्यावरील संचयन भूरूपं आहेत. आता आपण बघितलं की विविध प्रकारच्या भूरूपांची निर्मिती होते, तसं सागरी लाटांच्यामुळं निर्माण होणारी भूरूपं विविध प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये सागरी लाटांचा खनन कार्य आहे, जे खनन केलेलं आहे त्याच्यावर संचयन केलं जातं, ते संचयन कार्य आहे. खनन कार्यामुळं जसं आपण बघतो की सागरी गुहा तयार होतात, त्याचबरोबर स्तंभ तयार होतात, सागरी खिडकी तयार होते, त्याचबरोबर कडा तयार होतो, ह्या अशी विविध प्रकारची भूरूपं जशी तयार होतात तशीच संचयन कार्यामुळं सुद्धा विविध प्रकारची भूरूपं तयार होतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी ज्यावेळेला लाटांचा वेग जास्त असतो त्यावेळेला त्या लाटांच्या वेगामुळं त्या ठिकाणचं खनन होतं आणि खनन केलेले पदार्थ दुसऱ्या ठिकाणी साठवले जातात, त्यावेळेला त्या ठिकाणी संचयन होतं. अशी ज्या ठिकाणी आता आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे तो संचयन भूरूपांच्याशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणती सागर किनाऱ्यावरील संचयन भूरूपं आहेत. संचयन भूरूपं म्हणजे ज्या ठिकाणी साठवलं जातं अशा प्रकारची भूरूपं कोणती आहेत. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी विविध प्रकारची भूरूपं दिलेली आहेत. याच्यामध्ये आहे भूशीर आहे, बी पुळण आहे, सी स्टंप आहे आणि डी स्पीट आहे. इथं पर्यायी उत्तरसुद्धा आपल्याला 4 आहेत. ए आहे, एक पहिलं आहे फक्त ए आणि बी आहे, दुसरं आहे फक्त बी आणि सी आहे, तिसरं आहे बी आणि डी आहे आणि चौथा आहे फक्त बी. आता जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायांच्यामधील जर आपण बघितलं तर भूशीर जे आहे ते भूशीर आपण बघतो की खनन कार्यामुळे तयार होतं, म्हणजे एखादा जमिनीचा आत गेलेला जो भाग असतो तो भाग दोन्ही बाजूनी काही प्रमाणात खचतो आणि खचल्यामुळे त्या ठिकाणी भूशिराची निर्मिती होते. पुळण म्हणजे बीच आहे, आपण बीचवर गेलं असाल तर त्या ठिकाणी छोट्या छोट्या लहान वाळूचं संचयन होतं, ते संचयन झाल्यानंतर पुळणाची निर्मिती होते. स्टंप आहे, ती स्टंपसुद्धा अशाच प्रकारचं खनन कार्याचं उदाहरण आहे. स्पीड हे संचयन कार्याचं उदाहरण आहे. आता आपण जर बघितलं तर हे पुळण आणि स्पीड ही दोन जे ऑप्शन आहेत ते दोन ऑप्शन या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे आहेत की ते संचयन कार्यामुळे या ठिकाणची भूरूपं तयार होतात. 10वा प्रश्न आहे, आता हे आहे नदी प्रणालीशी संबंधित आहे. कोणती नदी गंगेची उपनदी आहे आणि ती अमरकंटकजवळ उगम पावते. आता आपण बघितलं की गंगा नदी प्रणाली आहे, यमुना नदी प्रणाली आहे, सिंधू नदी प्रणाली आहे, हे जसे वेगवेगळ्या नद्यांच्या प्रणाली आहेत तसे हिमालयातून पावणाऱ्या उगम पावणाऱ्या नद्या आहेत, त्याचबरोबर पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या नद्या आहेत, त्याचबरोबर आपण बघितलं की या पश्चिम घाटाच्या ज्या उपडोंगर रांगा आहेत किंवा मधल्या डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगांच्यामधून उगम पावणाऱ्या नद्या आहेत. आता आपण जर बघितलं तर गंगा नदीला हिमालयातून जशा उगम पावणाऱ्या नद्या आहेत तशा मध्य प्रदेश किंवा आपल्या जो दक्षिणेकडचा गंगा नदीच्या दक्षिणेकडचा भाग आहे त्या ठिकाणाहून सुद्धा वाहत जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. तसेच त्या ठिकाणी गंगेची कोणती उपनदी आहे जी अमरकंटकजवळ उगम पावते. आता अमरकंटक हे जर ठिकाण बघितलं तर अमरकंटक हे ठिकाण आपल्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर दक्षिणेला असलेलं पाहायला मिळतं मध्य प्रदेश राज्यामध्ये. म्हणून याचं अचूक उत्तर आहे अमरकंटक या ठिकाणी उगम पावणारी सोन नदी आहे, ती सोन नदी त्या ठिकाणी उगम पावते आणि गंगा नदीला जाऊन मिळते. आपण बघितलं की नर्मदा, देवांग आणि दामोदर ह्या जर नद्या बघितल्या की त्या एकतर नर्मदा नदी आहे, ती नर्मदा नदी हिमालयात उगम पावते, दामोदर नदी आणि देवांग नदी आहेत त्याही नद्या या ठिकाणी अमरकंटकमधून उगम पावत नाहीत. म्हणून याचं चुक उत्तर 2 नंबर हे आहे, सोन नदी. सोन नदी ही गंगेची उपनदी आहे, गंगा नदीची उपनदी आहे आणि ती अमरकंटकजवळ उगम पावते.
म्हणजे याचं हे अचूक उत्तर आहे. अशा प्रकारचे हे 10 प्रश्न आहेत जे राज्यसेवेची मुख्य परीक्षा 2020 साली जी झालेली होती त्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. हे प्रश्न किंवा याच्याशी रिलेटेड असणारे दुसरे प्रश्न परीक्षेमध्ये परत विचारले जाऊ शकतात, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं होतं. आता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि तुमच्या जर याच्या संदर्भात जर काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका, की जेणेकरून अशा प्रकारचे विविध प्रश्न त्याची उत्तर तुम्हाला पाहता येतील. थँक्यू.